स्वागत आहे आपण पाहायला सुरू केलं आहे इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल मी श्यामसुंदर माने स्वागत करतो आहे आपल्या आपल्या चॅनलवर आज आपण इयत्ता बारावी नवीन सिलेबस दोन हजार वीस यामधील पोएम नंबर थ्री टायटल आहे द इंच केप रॉक टायटल आहे द इंच केप रॉक पेज नंबर वन हंड्रेड फोर पोएट आहेत रॉबर्ट सावधी He was born in Bristol, England. England, Westminster, and Oxford College. He was a poet laureate of England from 1830 13 to 1843. Some of his short poems, like The Scholar, The Battle of Belham बिशप हॅटो द इंचकेप रॉक ह्या त्याच्या सुपरहिट पोएम्स आहेत आणि त्यातलीच एक बेस्ट अमंग हिम द इंचकेप रॉक आज आपण स्टडी करणार आहोत इंचकेप रॉकबद्दल काय दिलं आहे द इंचकेप रॉक इज अ बॅलट इट्स द स्टोरी ऑफ फोर्टीन सेंचुरी सेंच्युरी अटेम्प्ट बाय द अबाउट ऑफ एबरब्रथॉक टू इन्स्टॉल a warning bell on inch Cape a notorious sandstone reef about 11 miles that is 18 kilometer off the east coast of Angus Scotland near Dundee and Fife occupied by the Bell Rock lighthouse Bell rock lighthouse I'll explain what is it exactly in upcoming.

दोज हू डू रॉग थिंग्स वील मीट विथ द ड्यू पनिशमेंट सूनर और लेटर दे विल बी पनिश्ड मित्रांनो बऱ्याच वेळेला आपल्याला काही लोक सांगतात की असं करू नको याचे फार वाईट परिणाम होतील पण पर आपण अशा समाजात अनेक इव्हील्स इव्हील माइंड पीपल किंवा क्रूर लोकं पाहत असतो जे सतत लोकांचा छळ करतात लोकांना त्रास देतात लोकांवर अन्याय करतात लोकांना लुटतात लुबाडतात खोडसाळपणा करतात आणि आपल्या डोळ्या देखत आपल्याला ते यशस्वी होतानासुद्धा दिसतात जीवन एन्जॉय करतानासुद्धा दिसतात आणि त्यामुळे बऱ्याचदा आपणसुद्धा असे कृत्य करायला प्रेरित होतो पण पण एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही एखादी गोष्ट चुकीची करत असाल जर जी वाईट असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळणार आहे पनिशमेंट अँड रिवॉर्ड बोथ आर व्हेरी परमनंट इन ह्युमन लाईफ इफ यू डू गुड थिंग्स रिवॉर्ड विल बी गिवन इफ यू डू सर्टन बॅड थिंग्स द पनिशमेंट विल बी गिवन बट बट आपल्याला ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे कारण तुम्ही आत्ता एखादं काम चांगलं केलं की लगेच तुम्हाला फळ मिळत नाही रिझल्ट लागायला उशीर लागत असतो पेपर तपासावे लागतात आहे की नाही तसं आणि जर तुम्ही आज एखादी वाईट गोष्ट केली तर त्याचा अर्थ असाही नाही की आजच तुम्हाला त्याचं फळ किंवा पनिशमेंट मिळेल अतिशय छान स्टोरी आहे खरं तर कविता आहे पण ह्या कवीला मानल्या पाहिजे राव अतिशय चपकलपणे खूप शिस्तबद्ध पद्धतीने ही कथा त्यांनी स्टोरी रूपात सॉरी ही कथा त्याने पोयम फॉर्मॅटमध्ये आपल्यासमोर प्लेस केले किती लॉंग आहे ही कविता आणि किती डिफिकल्ट आहे डिफिकल्ट एवढी आहे की काही काही क्लासिक अगदी जुने शब्द वापरलेत आणि मोठी एवढी आहे की पाने पलटताना आपण कविता पाहतो आहे का लेसन पाहतो आहे असा फील येतो स्टांजा किती आहेत सेवन्टीन येस सेवन्टीन स्टांजा आहेत सो ही कविता निश्चितपणे इट डिझर्व टू पार्ट दोन पार्टमध्ये ही कविता आहे आणि निश्चितपणे तुम्हाला पार्ट टू ही लवकरच मी देईन पण तत्पूर्वी खूप सारे लोक आहेत मला खूप साऱ्या डिमांड ठेवतात की सर ब्रेन स्टॉमिंग द्या सर आईस ब्रेकर्स द्या सर हे करा ते करा आणि मला वाटतं की मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो प्रत्येक कमेंटला आणि तुम्ही माझ्या एका रिक्वेस्टला रिस्पॉन्स करत नाही आणि ती रिक्वेस्ट कुठली व्हिडिओला लाईक आला ला पाहिजे आणि सबस्क्राईब केलं पाहिजे हे मी खूपदा म्हणत नाही मला तर कधी कधी यूट्यूबकडूनसुद्धा मेल येतात की तुमचे चॅनल लो खूप लोकं पाहतात पण तुमचे सबस्क्रायबर का वाढत नाहीत मला कधी कधी वाटतं की मी खूप वेळा म्हणत नाही ना की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बट प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्हाला त्याच्याशिवाय माझे व्हिडिओ भेटणार नाहीत चला आपल्या कवितेला सुरुवात करूया टायटलच आहे द इंचकेप रॉक आता हा इंचकेप हा शब्द फार पॅनिक व्हायची गरज नाही हे एक समुद्रातील एक खडकाचं नाव आहे नाव आहे ते बास आता फॉर एक्झाम्पल जसं माझं श्यामसुंदर नाव आहे काही मीनिंग नाही नाव आहे दॅट सेट जसं आपल्या चॅनलचं इन्स्पायरिंग यू हे नाव आहे तसं तो एक रॉक आहे एक खडक आहे आणि त्याचं नाव आहे इंचकेप रॉक आता ह्याचं वैशिष्ट्य काय की हा जो रॉक आहे तो फसवा आहे का आहे फसवा आहे कारण का तो समुद्र स वॉटर लेवलला आहे स हे बघा समुद्रामध्ये एखादी गोष्ट आयलँड कसं असतं ते उठून दिसतं पाण्याच्यावर असतं त्याच्यामुळं खलासी जे असतात समुद्रातून जाणारे जे जे होड्या मरीन्स जे असतात जहाजं असतात बोट असतात त्यांना आयलँड इझिली दिसतं पण एखादी गोष्ट बरोबर पाण्याच्या हाईटला लेवलला असेल किंवा थोडीफार पाण्याच्यावर असेल अगदी फूट दोन फूट तर ती इझिली नोटीस होत नाही बरोबर की नाही तर हा म्हणून याला मी फसवा रॉक म्हणतो आहे आणि याचा परिणाम काय व्हायचा की खूप सारे सेलर्स या मोठ्या रॉकला थडकायचे त्यांची झाज किंवा बोट होडी जे काय ती थडकायची आणि ती बुडून जायची कारण वेगात थडकल्यावर तो जसं टायटनिक आईसबर्गला थडकून बुडवलं होतं तसं टायटनिकसारखा सीन आहे थोडक्यात टायटनिकमध्ये आईसबर्ग होता आईसबग म्हणजे काय त्याला मराठीत आपण काय म्हणतो आईसबगला रेकमेंड करा काय काय म्हणतो मराठीत तुम्ही आईसबगला हिम नग आय गेस हा हिमनग असं काहीतरी म्हणतात ठीक आहे आईसबर्ग म्हणजे काय असो एक मोठा समु स, समुद्रात मोठा बर्फाचा तुकडा असतो मोठा म्हणजे किती मोठा आपलं एखादं शहर एखादं गाव एवढा मोठा ठीक आहे तर त्याला थडकून त्या टायटॅनिक बुडाला होतं तर हा रॉकसुद्धा तसाच होता त्याचं नाव होतं इंजकेप रॉक ह्याचं लोकेशन काय आहे इथं लोकेशन मी तुम्हाला सांगतो बघायचं नोटोरियस सॅन्स स्टोन नोटोरियस म्हणजे खोडकर का म्हणले कारण हा लपणडाव खेळतो सेलरसोबत आणि त्यांना बुडवतो म्हणून नोटोरियस म्हणले खूप प्रसिद्ध आहे सारखं सॉरी थोडक्यात काय तो खूप प्रसिद्ध आहे रीफ तोच अबाऊट इलेवन माइल्स इलेवन माइल्स त्यांनी त्याला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये दिले एटीन किलोमीटर ऑफ द ईस्ट कोस्ट ईस्ट कोस्ट ऑफ अँगस इथून अठरा कि अठरा किलोमीटर तुम्ही आत गेलात की तो तिथं आहे स्कॉटलंड स्कॉटलंड या शहराच्या जवळचे समुद्र नियर डंडी अँड फिफे हे दोन लोकेशन्स आहेत त्याच्याजवळ ऑक्युपाइड बाय द ठीक आहे हे पुढं बघूया आपण तर हे त्याचं लोकेशन आहे पहिला स्टँजा मी तुमच्यासाठी रीड करतो आहे पहा नो स्टर इन द इयर नो स्टर इन द सी द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी हर सेल्स फ्रॉम हेवन्स रिसिवड नो मोशन हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन अथांग असा पसरलेला समुद्र आहे त्या समुद्रात एक होडी आहे निश्चल स्थिर निवांत आहे वारा नाही समुद्रात कुठलीही हालचाल नाही आहे ती शिप एकदम स्टील म्हणजे स्थिर आहे आणि तिचे जी शिळं आहेत आ याला सेल्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये काठी असणारी होडी तुम्ही पाहिली असेल मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये इमेज देईन त्याची शिळे असणे म्हणजे काही उर वर उंच कपडा बांधलेला असो आणि त्या कपड्यामध्ये हवा घुसते आणि त्याची गती त्या होडीला मिळते तर ते जे शिडं आहे त्याच्यातसुद्धा कुठून हेवनमधून म्हणजे स्वर्गातून सुद्धा थोडीशी हवा येत नाही आहे कुठलीही गती नाही आहे आणि किल म्हणजे काय सांगू तुम्हाला किल म्हणजे त्या होडीचा खालचा भाग होडीचा जो फ्लॅट सरफेस असतो जो पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो त्याला किल म्हणायचं तोही निवांत आहे स्थिर आहे थोडक्यात समुद्रातलं एक छान वर्णन आपल्याला स्टॅन्झा नंबर वनमध्ये या कवीने दिलं आहे रॉबर्ट सावथी या कवीला विशेष ॲप्रिशिएशन का केलं पाहिजे कारण एवढी मोठी कविता लिहूनसुद्धा या पट्ट्याने फ्रीवर्स वापरलेलं नाही आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी फिगर ऑफ स्पीचेसचा यूज केला आहे स्टँड फॉर्मॅटमध्ये आहे ठीक आहे चला पुढे बघूया सेकंड स्टँझा विदाऊट इदर साईन और साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल दे डीड नॉट मूव द इंचकेप बेल आणि असं कुठलीही गडबड नाही घोटाळा नाही काही नाही सगळं शांत आहे आणि इंचके रॉकवर एक बेल आहे एक बेल बसवले आता ही इंचके बेल काय आहे हे थोडंसं पुढं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कारण कवीनेही ते तसंच केलं मलाही तसंच करावं लागेल स्टँझा नंबर थ्री थ्रीमध्ये ते आहे स्टेट इन कंटिन्यू पहा तर त्या रॉकवरून एकदम आपली गाडी कशी छोट्याशा स्पीड ब्रेकरवरून जाते छोटासा स्पीड ब्रेकर ज्याला फार हाईट नाही एक असा स्पीड ब्रेकर की कधी कधी स्पीडने गेलं तरी कळतही नाही की खाली स्पीड ब्रेकर होतं थोडंसं वायब्रेशन होतं असं अशा त्या रॉकवरून थोडंशा वरून थोडंसं खालून पाणी वाहत आहे आणि जेव्हा तिचं पाणी पाण्याची लेवल वाढलेले असते तेव्हा हा रॉक अतिशय धोकादायक असतो कारण मी पूर्वीच म्हणाल तुम्हाला की हा वॉटर लेवल आहे वॉटरच्या फार उंच नाही आहे आणि त्या तर वॉटर लेवलला असूनही तो, तो दिसत नाही आणि त्याच्याहून थोडंफार पाणी वाहिल्यावर तर तो आहे याचं अस्तित्वच लक्षात येत नाही लोकांना पण त्याच्यावर एक इंचकेप बेल आहे त्या बेलला मात्र हे पाणी काहीही करू शकत नाही ती बेल वाजत आहे दे डीड नॉट मूव्ह द इंचकेप बेल म्हणजे ते पाणी त्या रॉकवरून वगैरे जाते पण त्या रॉकवर एक इंचकेप बेल आहे एक बेल आहे घंटी आहे मोठी आणि त्याला इंचकेप बेल का म्हणले कारण ते इंचकेप या रॉकवर आहे डॅट्स इट आता ती इंचकेप बेल ने नक्की काय प्रकार आहे हे तुम्हाला मी स्टँजा नंबर थ्रीमध्ये एक्सप्लेन करतो आहे चला स्टँजा नंबर थ्रीमध्ये पहा द ॲबॉट ऑफ ॲबर ब्रथॉक दम भरतोय याचं नाव घेताना ठीक आहे द ॲबॉट ऑफ ॲबर ब्रथॉक यातला ॲबॉट ही त्याची पदवी आहे दिले इथं हेड ऑफ ॲबे ऑफ मॉक्स एक कोणीतरी संन्यासी साधू पुरुष आहे त्याचं नाव आहे हे त्यानं काय केलं पहा had placed that bell on the inchcape rock on a boy in a storm it floated and sung and over the waves its warning rung <laughs> यांच्या जेव्हा लक्षात आलं की हा जो, जो इंचके प्रॉक आहे हा अनेक सेलर्सचा अनेक खलासाचा जीव घेतोय याला अनेक होड्या थडकून बुडत आहेत पाण्यात तेव्हा त्यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली त्यांनी एक तुम्ही थर्माकोल वगैरे असं पाण्यात काही काही मार्किंगसाठी करतात बघा कोळी बांध वगैरे एक सो सोल लावून त्याला थर्माकोल वगैरे ठेवून जेणेकरून ते तरंगत राहतात मार्क करतात पाण्यात त्याला बॉय म्हणतात तर अशाच एक तरंगणाऱ्या वस्तूवर त्यांनी घंटी आणि ती बरोबर त्या इंचकेप रॉकच्या वर त्यांनी ती सेट केली ती अशा पद्धतीनं सेट केली की जसं पाण्या पाण्यामध्ये मुवमेंट होत राहतील वारा येईल आणि तिथली जी रॉक आहे त्या रॉकवर जेव्हा पाणी खूप येईल तेव्हा ही बेल ॲक्टिव होईल आणि ती बेल नैसर्गिकपणे लाटांच्या हेलकाव्याने घंटी वाजत राहील आणि ही वाजणारी घंटी ही दूरवरून येणाऱ्या खलास्यांना ऐकू जाईल एवढी मोठी घंटी आहे आणि त्याच्यावरून तिथल्या ज्या खलास्या आहेत त्यांना लक्षात येईल की इथं काहीतरी उंच घंटी वगैरे आहे म्हणजे समुद्र तिथं काहीतरी आहे आणि ते काहीतरी आहे इंच के रॉक आहे आणि आपल्याला त्याला वळसा घालून त्याला टर्न मारून जायचं आहे त्याला कोलाइड व्हायचं नाही आपली होडी त्याच्यावर नेऊन थडकावून स्वतः मरायचं नाही किती सुंदर काम केलं बघा ह्या ॲबॉट ब्रथॉक या व्यक्तीने अतिशय सुंदर काम आहे कारण त्यानं अनेक लोकांचे प्राण आयुष्यभरासाठी वाचवले कारण त्याने एकदा घंटी बसवली लोक त्याच्याशी उचटू झाले आणि लोकांना ते कळत गेलं ही जी इंचकेप बेल आहे ती सिग्नल देते की इथे इंचकेप रॉक आहे आणि तिथल्या सर्व मासेमारी करणाऱ्या समुद्रातून प्रवासी करणाऱ्या बांधवांना तो इंचकेप रॉक माहिती आहे पण पन... पाण्याखाली दडल्यावर त्याचा अंदाज येत नाही आणि पाण्यामध्ये खून कुठं करणार तुम्हाला मार्क करणं फार अवघड असतं पण ही बेल तिथं ता टाकल्यामुळं बऱ्याचशा खलाशांचे प्राण वाचले बऱ्याचशा खलाशी खलाशी त्याच्या त्या इंचके प्रॉकवर आदळून होडी तुटण्याचे किंवा बुडण्याचे किंवा मृत्यूचं प्रमाण टळलं तर असे आहेत तीन स्टँजे पेज नंबर फाईव्हवर आपण आलो आहे पुढं काय होतं पहा वेन वेन द रॉक When the rock was hid by the Surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed. Have blessed is -E ha -E -E the word, I blessed, but here the spelling B-L-E-S-T. This B-L-E-S-S-E-D, blessed, bless, the about of Aberbrothock. आणि जेव्हा जेव्हा त्या खडकावर पाणी असायचं आणि लोकांना ती तो खडक दिसेना असा व्हायचा तेव्हा ही बेल वाजायची इंचके बेल आणि ती बेल वाजत राहिल्यामुळं लाखो हजारो प्रवाशांना खलाशांना ती बेल आहे ते कळायचं आणि ते परेलियस रॉक परेलियस म्हणजे काय अतिशय धोकादायक डेंजरस त्याच्यापासून ते स्वतःचा बचाव करायचे त्या रॉकला टर्न मारून कट मारून निघून जायचे आणि स्वतःचा प्राण वाचवायचे होडी वाचवायचे पण ते त्यांना हे लक्षात येतं ही स्टोरी परत स्प्रेड झाली होती कारण एक केलेलं चांगलं काम नेहमी प्रसार होतं तर खूप साऱ्या खलाशांना आता ते माहीत झालं होतं की ॲबॉट ऑफ ॲबॉट ऑफ अब ॲबर अब ब्रथॉक त्यांनी ही घंटी बसवले आणि त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा त्यांना ही घंटी वाजलेली कळायची तेव्हा तेव्हा ते त्या ॲबॉटला थँक्यू म्हणायचे ॲप्रिशिएट करायचे त्याला शुभ आशीर्वाद द्यायचे कारण त्याच्या कल्पकतेमुळंच आज त्यांना इंचकेप रॉक कुठं आहे हे, हे त्या इंचकेप बे बेलवरून कळू लागला होता आणि तो एका अर्थाने इंचकेप बेल ही एक लाईट हाऊस दीपस्तंभ ठरली होती त्या सर्व कलाशांसाठी जी स्कॉटलंडच्या जवळ असणाऱ्या समुद्रात आहे आणि तो हेवी ट्रॅफिक असलेला भाग होता ठीक आहे स्टँझा नंबर फाईव्ह द सन इन हेवन वॉज शायनिंग गे ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे द सी बर्ड्स क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयस इन देअर साऊंड आकाशामध्ये सूर्य अतिशय आनंदाने चमकत आहे उत्साह आहे तो दिवस ही उत्साही आहे बर्ड्स पक्षी आनंदाने नाचत गात बागडत आहेत ते समुद्रातला सीन आहे अँड देअर वॉज अ जॉयस इन देअर साऊंड आणि त्या पक्ष्यांच्या ओरडण्यातसुद्धा एक आवाज होता एक ऊर्जा होती एक आनंद होता एक उत्साह होता खुशी की लहर थी असं म्हणावं तर पुढं द बॉय ऑफ द इंच के बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक स्टांजा नंबर सेवन इथं एंट्री होते कॅरेक्टर नंबर दोन दुसरा कॅरेक्टर याचं नाव काय सर राल्फ द रोवर हे कोण आहेत हे पायरेट आहेत लुटेरे आहेत तुम्ही पॅरेट्स ऑफ द कॅरेबियन कॅरेबियन ऑफ द पॅरेट्स काहीतरी तो मूवी आहे त्यातला हा पायरेट शब्द समंदर के लुटेरे त्यापैकी हे सर राल्फ रोवर आहेत लुटेरे आहेत तर सर का म्हणले काकूनच ठाऊक ठीक आहे है, हे यांच्या शिपमधून जात आहेत ते डेकवर उभा राहून मस्त आहेत आनंदी आनंद आहे खुशी आहे सगळीकडे वातावरण प्रसन्न आहे समुद्राचा सुंदर नजारा पाहिल तितवर पाणी आहे आणि हे राल्फ साहेब दूरवर पाहतात त्यांना ह्या अबॉटने बसवलेली इंचके बेल एका छोट्याशा पॉईंटसारखी स्पेकसारखी दिसते आणि ते त्यांच्या खलाशाला विचारतात हे काय आहे आणि आपली घडी आपले घड्याळ सांगतं आहे माझा स्टुडिओतला घड्याळ सांगतो आहे की आता था व्हिडिओ थांबवला पाहिजे आपण वीस मिनटाला टच करतो आहे पार्ट टू लवकरच येईल मित्रांनो पाहत रहा इन्स्पायरिंग यू